जिथे शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ व्हावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून बांधलेल्या वास्तू इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदुर्ग, जंजिरा, गडी, कोट, गड, बाले किल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शवले जातात. किल्ल्यांचे बांधकाम उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आहे. किल्ले ही लढायाची ठिकाणे, रणक्षेत्रांचे ही मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणे आहेत. या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकाने करून घ्यायला हवा. महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन कसे केले आहे? राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठीही उभे राहून नजर फिरवली तर चार दोन चिकरानाड, एखादं शिखर, तटबुरुजांचा शेला पागोटे चढून उभं राहिलेलं आढळ. त्यातील बहुतेक दुर्गांनी श्रीचोळ छत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची दारादेवी आहे. या गडकोट किल्ले आणि दुर्गांमधून तिथे देशीचे पुत्र ताठमानेने वावरले. या बलिवंत दुर्गांच्या आधारावर शिवरायांनी परकीय आक्रमक धर्मांध सत्ताधीशांना नामोहरण केलं. तर किल्ला म्हणजे काय? जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल, वेळ प्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते, त्यालाच किल्ला असे म्हणतात. रामायण, महाभारत, अग्निपुराण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, ऋग्वेद, अग्निपुराण अशा जुन्या ग्रंथांमध्ये किल्ल्यांचे महत्व दिलेले आढळ. म्हणजे त्याही काळात आपल्या देशांमध्ये किल्ले होते. भुईकोट किल्ला, यामध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गडी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख पाटलांच्या अशा गड्या महाराष्ट्रात अनेक गावांत आहेत. गड्यांना किल्ल्याप्रमाणे पण कमी प्रमाणात संरक्षण असते. गडीपेक्षा लहान म्हणजे वाडा, हे वाडे तर असंख्य आहेत. जलदुर्ग, समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले, या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा पाण्यातून वर आलेल्या पाय रस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी आणि आधी चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असते. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड, जंजिरा ही जलदुर्गाची उदाहरणे आहेत. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्व सूचना मिळवून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होतो. डोंगरी किल्ले, गिरिदुर्ग हे डोंगरावरच बांधलेले किल्ले, अतिशय कठीण अशा पाऊल वाटाने या किल्ल्यांवर जाता येतो. किल्ल्याच्या पायथ्यापासून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्व सूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयुक्त बनवतात. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससे मीरा थांबवायचे. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत. राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची आणि संतांची, भक्तांची, माळकऱ्यांची, ही देव देशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची आणि वीरांची, तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्याची, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. शिवनेरी किल्ला, भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओटात एक बुलंद किल्ला आहे, त्याचे नाव शिवनेरी. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन बद्ध 3 शके 1552 या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला. तोरणा किल्ला, कुंजन मावळातला हा बलदंड दुर्ग पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला. त्याची उंची 1404 मीटर आहे.
या डोंगरावर तोरणाची खूप झाड होती म्हणून हा तोरणा. पण पुढे शिवरायांनी तो ताब्यात घेतल्यावर त्याला प्रचंड विस्तार पाहून त्याचं नाव ठेवलं प्रचंड. याच किल्ल्याची डागडुजी करत असताना शिवाजी राजांना अमाप भूमिगत धन मिळाले. कोंढाणा किल्ला. कोंढाणा हा प्राचीन किल्ला शिवरायांच्या ताब्यात खूपच प्रारंभी आला. आधी लगीन कोंढाण्याचे अन मग माझ्या रायबाचं असं ठरवून आलेला पोलादी छातीचा आणि करखन मनगटाचा तानाजी मालुसरे इथं यशाचा धनी झाले. रायगड किल्ला. ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 आनंद मास संवत्सर म्हणजे 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर झाला. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती झाले. रायरी किल्ल्याचा रायगड असे नाव बदलले. रायगड हा स्वराज्याची राजधानी. हा एकदम रमणीय असा किल्ला आहे. दौलताबाद किल्ला. 14व्या शतकात बांधलेल्या दौलताबाद किल्ल्याला देवगिरी असे म्हणतात. हे औरंगाबाद पासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दौलताबाद मुघल पेशवा आणि मराठ्यांनी काबीज केले. प्रतापगड. तुम्ही साताऱ्याला जात असाल तर प्रतापगड किल्ल्याचा भेट देण्यासाठी तुमच्या प्रवासात पुरेसा वेळ असल्याची खात्री करा. 1657 मध्ये बांधलेले हे तुम्हाला किनारपट्टीवरील कोकणचे चित्त थरारक दृश्य देते आणि महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे. सर्वांना शिवस्वराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.